दत्ता ही सरम कुंडी फटा, सरम कुंडी फटा। कुंतलगिरीची पेढी मला ते अन्नासपुरीची आठवण येईल कुंतलगिरी म्हणजे। तर आम्ही आता आहोत कुंतलगिरीला आणि खूप वर्षानंतर इथे आता आम्ही जाऊन पेढा घेणार आहोत। पप्पा तर गेलेत ऑलरेडी, चला मग घेऊया पेढा। मी आलो कुंतलगिरीला, मी आधी पण सांगितलं तसंच। तर आता आम्ही पेढा घ्यायला जाणार आहोत आणि त्यानंतर मंदिराकडे जाणार आहोत। फेमस मंदिर आहे इथलं, कोणतं मम्मी विसरली। इथपर्यंत येण्यापूर्वी तिने एक 10 व्हिडिओ पाहिले असतील या मंदिराचे, पण ती नाव विसरली। तर मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते काय आमचं युट्यूब चॅनल आहे। सांगा बरं, किती टाइम लागला इथपर्यंत पोहोचायला? 5 मिनिटाचा रोड होता, पण इतके सारे जण पप्पाचे जुने फ्रेंड्स भेटायले आणि चक्क एक एका शॉपवर गेले की ते 1 किलो पेढा, हे 1 किलो पेढा। राम राम। हा राम। कुंडी फाट्यावरती जर अडकून राहिलो, लाईक पप्पाचं नंतर 6 वर्षानंतर इथे आले, त्यामुळे इतके सारे फ्रेंड्स भेटतायत आणि खूप पेढे 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 झालेत, सगळं गोड गोड झालंय। आणि आत्ता तरी पण पप्पाचे फ्रेंड्स त्यांना सोडत नाही, चहा 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 म्हणजे बस अर्ध्या अर्ध्या तास एका एका ठिकाणी चाललाय। आता व्हिडिओ करायला माहित नाही कधी पोहोचतो आम्ही कुंतलगिरी रांग। खवा पेढा आणखी काय मम्मी? तेवढंच आहे। आणि कधी जाऊन निघणार आहेत? तू पेढे खायचं बंद कर आधी, तू इकडे बोल आली। कुंतलगिरीला चाललो आहे। हा जैन मंदिर। हा इतक्या जणांना भेटून झाले तरी पण काही काही जण आणखी थांबवले तेच का? प्रत्येक माणूस भेटणार असं नाही। तर आम्ही आता कुंतलगिरीचं जे मेन प्रवेशद्वार आहे तिथं आलेलो आहोत आणि तिथं तुम्हाला आधी डिटेल्स फिलअप करावं लागते जर तुम्ही लांबून कुठून आला असलात तर। आणि तिथं पण आमच्या पप्पाच्या ओळखीचे लोक आहेत। बोला मम्मी, बोला तुम्ही या पुढे। मम्मीच काय म्हणणं आहे? मकरंद अन्नासपुरेंना ओळखलं जातं कुंतलगिरीकर, कारण त्यांनी एका मूवी मध्ये कुंतलगिरीकर असं त्यांना इंडिकेट केलं होतं। सुप्रसिद्ध अभिनेते, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अन्नासपुरे कुंतलगिरीकर। तर आता आम्ही मध्ये एंटर केले आणि इथं यात्रा निवास आहे एक्झॅक्टली आमच्या पाठीमागे। तर तुम्ही इथं रूम बुक करू शकता जर इन केस तुम्हाला जास्त दिवस राहायचं असलं तर। चला तर एंटर केल्यानंतर तुम्हाला ही धर्मशाळा दिसेल जर तुम्ही राहू शकतात। इथला हा परिसर खूप सुंदर आहे, आम्ही यामध्ये गेलो नाही आहेत, बाहेरच बघतो सध्या खालच्या मंदिरामध्ये। आणि आता चलत आहोत, पूर्ण दगडी रस्ता आहे आणि हे आहे मुख्य मंदिर, जे की सकाळी 7 ते 12 ओपन असतं आणि संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत। तर त्यांनी इन्फॉर्मेशन आधीच सांगितलेली आहे की आम्हाला उघडं असतं की आम्हाला नाही। तर अशा प्रकारे हे खालचं मंदिर आहे।
मंदिर खूप मोठं आहे, त्यामुळे सगळी कुठे ना कुठे गायब व्हायले मला समजत नाही सध्या. आणि आम्ही आता सध्या एका पार्क मध्ये आहेत. सारथर चिंचे तोडते ते ओरडतील ना वरती का चढायला होते माहितीये का पंच धातू चांदी सोनं ते बंद पण ते ओपन करतात त्यांच्यासाठी. त्यांच्यामध्ये कसं माहिती ना, ही जैन धर्माची स्थापना झाली, ही जी शांतीसागर महाराज आहे, हे शांतीसागर महाराज पसरळ केलेले आता जेवढे म्हणजे तीर्थंकडे ह्याच्या जेवढे झाले महाराज नाव झाले, तर त्यांची प्रत्येक मूर्ती ह्याच्यामध्ये कशी गेली असं 24 तीर्थन करायची पण असं कोण झाले. एकोणीसशे 55 ला जातं ना बाई, त्यावेळेच पुढे आवाहन नाही आले त्यावेळेस परिस्थिती अशी होती. आता एवढा बदल झाला म्हणायचं 36 दिवस अन्न नाही पाणी नाही काय नव्हतं काय असंच जपलं म्हणजे बोलणार विनणार सगळं करणार 36 दिवस अन्न पाणी काय नाही. पंचावन्न समाधी घेतली आपल्या खाली शाळेची भगवान बसले होते का घेतल्याची वाचन होते त्यांना ड्रेस असं होतं पहिले पूर्ण पोलिसांची कसलाही ओळखू येत नव्हते. आपला रथ उभारतो तिथलं शिकले तिथलं आहे खालचा आहे श्रेष्ठ महाराज हेच महाराज शांतीसागर महाराज.
आणि त्यात असं विमान कोणलं जात आणि या विमानामध्ये बसून असं निजम प्रत्येकाला दर्शन व्हा. जायचा रास्ता आता सगळं पाहून झालेलं आहे खालचं जे काय आता मी वरी जातोय. मरतोय खूप चढावरती आहे मंदिर. थोड्याच वेळात तिथं पोहोचतो आम्ही. जिकडे लाईट नव्हती आधी रॉकेल चिमणी लोक सुद्धा राहत नव्हती राहणार म्हणून तर एवढं मानतात तुम्हाला. बाहुबलीची मूर्ती आपण खाली गेल्यावर पाहायला जाणार आहेत. राम आहे देवीचं मंदिर आहे तिथं आहे का नाही. मग राम इथं आला कसा आणि ती देवी आली कशी त्याच्यावर सांगतो मी आता. ते ज्यावेळेस राम वनवासाला निघाले होते त्यावेळेस काय झालं सीता आली आपल्या इथं. आपल्या इथं नंतर शंकराची पार्वती काय म्हणली की शंकराला म्हणले की मी तुमच्या रामाची परीक्षा घेणार. ती म्हणली परीक्षा घेऊ नको तुला ती ओळखणार आहे. ओळखल्यानंतर मग त्याने काय केलं इथं आली सीतेचं रूप घेऊन आल्यानंतर तिने काय केली आयडिया सीतेचं रूप घेऊन उभारले त्याने ओळखली तरी पण शांत राहिली ती. शांत राहिल्यानंतर या ठिकाणी देशभूषण आणि कुलभूषण आता जे आपण मंदिरात दर्शन घेतलं हे दोघ जण तपश्चर्याला बसली होती. ही दोन राजाची मुलं होती ती. मग त्यांचा प्रसार कसं झालं की ज्यावेळेस ही दोघ जण विद्या शिकायला बाहेर गावी गेली आणि बाहेर गावी गेल्यानंतर त्यांना पाठीमागे एक बहीण झाली. बहीण झाली ती विद्या शिकून घरी आली. घरी आल्यानंतर काय झालं राजा असल्यामुळं सगळं आरते बिरते घेऊन सगळे उभारले कशासाठी त्यांची पूजा करण्यासाठी स्वागत. पण ह्या दोघांचं लक्ष कुठे गेलं त्या मुलीवर गेलं. त्या दोघांची तलवारीची भांडणं लागली की का माझं लक्ष हिच्यावर गेलं मला लग्न करायचं. तर हे काय म्हणले तुम्हाला माहित नाही मला कोण मला रथ हाकणार म्हणलं की तुम्ही कोणा कशासाठी भांडणं घ्या म्हणजे आमचं असं असं झालंय. अरे म्हणले तुमची बहीण आहे म्हणले. त्या क्षणी त्यांनी हिता आले. हिता आल्यानंतर काय झालं ज्यावेळेस हे तपश्चर्या त्यांची चालू होती त्यावेळेस इथं राक्षस होते. राक्षस त्यांना तकलीफ द्यायला आला. मग ह्या रामकुंड मध्ये लोक काय म्हणले की काय म्हणजे असे असे दोन मुले बसलेले तपश्चर्याला तुम्ही जावा दे रामाने त्यांचा वध केला इथे म्हणून परत राम गेला तर ती सीता ती पार्वती उभाच आहे. ती म्हणलं आई तू का आली इथं
बोळी केल्यावर तिने रामाचं रूप हायस घेतलं पार्वतीचे, शांत झाली. असा पुढे गेला निघून, पुढे गेला यार म्हणाला, तिथं काय म्हणला, इडीस का ग माका माझी परीक्षा घ्यायला लागली. मग ती इडीशीवर घेऊन बसली. असा पुढे गेला, तू का आलीस एवढं कारण सांग म्हणलं. मग ती तुकाई झाली. आताची तुळजा भवानी. थँक्यू. एवढं काही माहित नव्हतं आम्हाला. आम्हाला काढता ह्या साईडला निघतो. नाही आम्ही लहानपणी पाहिलं होतं ना कशा तू. हा, त्यानंतर नाही. सगळ्याचा पण निघतोय पण ती कसं आहे ती लक्षात बसत नाही. चेक करते ती बऱ्याच हमेशा आणते हमेशा. आता बाहुबलीची मूर्ती बघ. हे क्वालिटी तुम्हाला कुठे भेटणार नाही. इथून तुम्ही 50 किलोमीटर गेला, 20 किलोमीटर बदल झाला विषय समजा. त्यात लगेच मिलावट मैदा बिदा टाकून जे कमी एवढाच एवढाच मिळतो एरियात, बाकी ठिकाणी मिळणार नाही. टेस्ट नाही लागत दुसरीकडे. पेड्यावाला बसला त्याचा. त्याने काय केलं, याला दर्शन बिर्शन केलं, खाली आला त्याला सवय होती पेड्यावाला. काय द्यायचं बोला, काय द्यायचं, काय द्यायचं बोला, पेडा द्यायचं का खवा द्यायचा. फिरून माघार म्हणलं, काय म्हणलं, काय नसाय म्हणून काय द्यायचं बोला म्हणून. त्याने डायरोन लावून येऊन घेतलं. मग ती वकिलाचा पिक्चर काढला त्याने, काय द्यायचं बोला. म्हणून त्याने कुंतलगिरी कर नाव ठेवलं. तरी तर धनदेष्ट आम्हाला साप आलता, साप मोठा सारखा फिरत होता. तर लोकांनी काय केलं, धन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथं नाही म्हणते 20-30 फूट खड्डा खाली खाली पडला होता. इतकी माती घेऊन गेली, इतकं विचित्र गेलं. म्हणजे सापानी माती निघली. नाही, माती घेऊन वरी आली घेऊन. आपण घ्यायचं प्रत्येकाने मोठ मोठे घरी घेऊन जायचं. अच्छा, प्रकार केला. आता ह्या मंदिराचं नियम जर शांत वातावरण जर असेल, आतून तबल्यासारखा आवाज होतो ह्याचा नियम आहे त्या मंदिराचा. चला मग बघू मधी कसे. मामा थकले का काय, तब्येत बरोबर नाही. आले पण आम्हाला यावाच लागते. ह्या मंदिराची खासियत तुम्ही जरी खूप शांत आवाजात उभा राहिलात, आवाज नसेल तर तुम्हाला तबल्याचा आवाज येतो असं म्हटलं जातं. तर सकाळचे 4-5 वाजता तर तुम्ही इथे आला तर नक्कीच तुम्ही मला भेटेल. आवाज पूर्ण संगमरवरीचं मंदिर आहे. सध्या माझा आवाज सीको होतं इथे. आदिनाथ मंदिर आणि इथं अजितनाथ मंदिर आणि इथं मेन मंदिर आहे आणि इथं समाधी आहे ती, जिथे तबल्याचा आवाज येईल तुम्हाला जर तुम्ही शांत वेळेत आलात. तर आमचं पाहून झालेलं आहे, आम्ही जातोय खाली. आणखी भरपूर मंदिरं आहेत, तर सगळ्यात आधी मेन मंदिर करायचं, त्यानंतर तुम्ही दुसरे मंदिर केले तर इझी पडेल तुम्हाला, कारण चढ आहे भरपूर. तर आत्ता इथं मोठा
स्मारक आहे, ते आम्ही बघायला जाणार. तार मूर्त्या दगडी आहे. कसली घड? सजगुरी. सजगुरी म्हणजे बारीक तसं आहे, खूप नाजूक काम आहे. इथलं डोरच लावून टाकले पण चारी बाजूने मूर्ती दिसते तुम्हाला इथं. ही मूर्ती आता जे स्मारक पाहिलं त्यामध्ये पण आहे. महाराज लोक आले लाईट नसते, आपलं लाईट नॉर्मल होत थोडे वेळ, फॅन नाही किंवा काय हात घात मागणार काय. बापरे, तिकडं लाईट नाही. निवास आता आम्ही पूर्ण कुंतलगिरीचं जे मंदिर आहे ते पाहून झालंय आणि माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपली. तो स्विच ऑफ झालाय आणि त्यामुळे चार्जिंगला लावलंय सध्या. तर आम्ही जस्ट खाली आलो होतो आत्ता. इथे एकच कॅन्टीन आहे जिथं तुम्हाला सगळं काही भेटू शकतं, यात्री भोजनालय म्हणून. आणि आता जाऊन तिथे चहा पाणी करूयात कारण इथं दुसरं काहीच नाही आहे. एक शॉप पण तुम्हाला दिसणार नाही लांब लांबपर्यंत. तुम्ही डायरेक्ट सरमकुंडी फाट्यावर गेला तरच तुम्हाला भेटेल. तर आता मग जाऊया चहा प्यायला. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आता वाजले 4 आणि आम्ही आता आहोत रामकुंडला, रामकुंडच्या देवीचं दर्शन करायला. तर नवरात्री सुरू आहे त्यामुळं आम्ही डिसाईड केलं की आम्ही रामकुंडला जाणार आहोत. तर चला मग पाहूया रामकुंडचं मंदिर. आणि ऑफकोर्स मी माझ्या नवीन कॅमेऱ्यात व्हिडिओ बनवत आहे बट स्टील चार्जिंग इतक्या फास्ट उतरत आहे ना की त्यामुळं मी पूर्ण जो ब्लॉग आहे तो कॅमेरा सोबत करू शकत नाहीये बट आय ट्राय टू माय बेस्ट. तर चला मग पाहूया मंदिर कसं आहे आणि काय आहे. आणि नवरात्रीसाठी इथं खूप काही फेमस आहे असं मी ऐकले तर ते पण आपण पाहूयात काय. ते सगळे माझा वेट करतात बाहेर आणि मी इथं बसली आहे मध्ये कारण बाहेर इथं म्हणजे खेडेगाव असल्यासारखं आहे तर खूप सारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे थोडं वेगळं आहे. त्यामुळं मी आधी रेकॉर्ड करून घेते बोलच आहे ते, त्यानंतर मध्ये जाऊन रेकॉर्ड करूयात की मंदिरात कसं आहे काय नाही ते. तर चला मग पाहूयात रामकुंडचं मंदिर. आणि देवीचं नाव मला इथून दिसत नाहीये, चक्क त्यातलं म्हणजे मोडलेलं आहे सध्या. तर चला मग पाहूयात नक्की कोणती देवी येते. रमाई देवी प्रसन्न. रामाई हा. तर आता आमचं दर्शन झालंय रमाई देवीच आणि आम्ही निघत आहोत. आज मला फोन करता येत नाही कारण माझ्यासोबत काय झालंय तुम्ही
तुम्हाला नंतर सांगते. तर चला मग पाहूयात पूर्ण मंदिर कसं आहे ते. रामकुंड तीर्थ रामाई देवीची नानी. ही नानी होती का रामाई देवीची नानी. चाफ्याची जुनी झाड आणि सनसेट दिसत आहे इथून. ओ माय गॉड. त्याला बघून काय सुचते जय माता दिवाला जगरातला काय झालं. आज आमचं दर्शन झालेलं आहे रामकुंडच्या देवीचं. आणि ह्या मेन गोष्ट व्हिडिओ का करता नाही आला व्यवस्थित. तर माझा बोट चिंगरले आणि काय झालं त्याच तू सांगा. लांबून ते काकाला दिसलं की लाल झाले ते. माझं लक्ष नव्हतं पण ती मला आगुच एवढी उठत होती. तर आता आम्ही आहोत सरमकुंडी फट्यावरती आणि पप्पाचे भरपूर फ्रेंड्स भेटायचे राहिले होते तर ते आता भेटत आहेत त्यांना. आणि दिवसभर झाला आम्ही फक्त चहा पाणीच करतोय. आम्ही जेवायचं काही आहे का नाही. आता माऊली महाराजाला जायचे आणि तिथं पण अर्धा एक तास इझिली जाईन. आज पूर्ण दिवस फिरण्याचाच आहे आणि स्टील स्टोरी बिहाइंड दिस. तर मी एकटेच कॅमेऱ्या समोर बडबड करत होते. सगळे जण खाली उतरले होते आणि घाई घाई मध्ये उतरण्यात गेले आणि माझं बोट अडकलं आणि त्याची चांगली बँड वाजलेली आहे. स्टील लवकरात लवकर ये लवकर म्हणून आणखी दुसऱ्या ट्रीप वर जायचे. तर आणि आता सरमकुंडी फट्यावरती अर्धा एक तास वेळ घालवल्यानंतर आम्ही निघणार आहोत चाकरवाडीला. तर एक 10-12 वेळेस चहा झालाय तर ते मी खूप वेळेस टाळून टाळून तिला पण आता तिने दूध सुरू केले माझ्या मागे. सरमकुंडी फट्यावरती आला आणि दुधाच्या गोष्टी नाही खाल्ल्यात तर काय. मसाला दूध आहे खरंच मस्त आहे. आम्ही मी स्वतः 20 वर्षानंतर इथे आलेली आहे. लाईक माझं जे लहानपणी मी वाशीला राहत होते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात येते. तर तिथून पप्पा इथे येत होते तर आम्हाला दर सॅटर्डे संडेला आम्ही इथे यायचो. त्यामुळे इथे इतक्या ओळखी आहेत आणि आता 20 वर्षानंतर आलो तर एक जणी आम्हाला मोकळं सोडत नाहीये. कुणी ना कुणीतरी भेटतंय. त्या घाई गडबडीत आम्ही भरपूर काय तरी पाहिलंय. तर आता पटकन निघायचंय आम्हाला इथून. पण पप्पाचे इतके सारे फ्रेंड्स आहेत ते त्यांना सोडत नाहीत. तुम्ही दिसू शकता मी थोडस पलीकडे होती का साईड दे ते माग ते त्यांचा भरत मिला असू रे. एक जण गेले की एक जण गेले की एक जण आय थिंक मला 2-3 तास इथंच जाणार असं दिसते मला. मसाला पान गिलान होती दूध पिल्यानंतर मम्मीने तर खाल्लं पण आले बोलो. किती मोठं पान आहे कसं जंपा. पावसाचं वातावरण दिसत आहे सध्या. आणि कुठं जायचं ब्रेक झाली आपण आता कुठे जमले दादा. चाकरवाडी त्याच्यानंतर कुठे जाणार. चाकरवाडीला जायला आपलं लांदर सुद्धा वाटले. पाऊस बघते किती आहे ते काही दिसत नाहीये समर्थ. आता चाकरवाडी कॅन्सल आहे आपली प्लीज आपण कड काय काही दिस नाही थांबूतच. चिखलत कशाला घालतोय
पप्पाने जे रिफ्लेक्शन बघ तोंड अमिषा पण कडकत आहे. तर आता सध्या मी एका ठिकाणी थांबलोय, तर पाऊस इतका जास्त आहे की समोर काही सुद्धा दिसत नाही, तर त्यामुळं स्टॉप घेतलाय. हा कमी झालाय. मी एक हवा बी दिसायली पाऊस यायला, हवे मुले फास्ट यायला. तर आता आम्ही पोहोचलेत आमच्या आजोळी आजोळी आणि आता भेटणार आहोत आजी आजोबांना. तर चला मग कॅमेरा घेतला, व्हिडिओ बनवत म्हणून गेली. अरे वाढवलं झालं, दोन अडीच झालं आईला दाखवते. आई कॅमेरा घेतला, एवढं सगळं केलंस अनारसी काळे काळ्या काळ्या एवढं सगळं केलंस तू आम्ही येलत म्हणून. बापरे, एका दीड तासात एक दोन तासात एवढं म्हटलं कमा. अरे दिसत गप बस दिले ना मी. नमस्कार आणखी एकदा. आणि आता आम्ही घरी पोहोचले जस्ट लाईक आता वाजले 10. तर खूप वेळ ट्रॅव्हलिंग झालंय आज. तर आजचा व्हिडिओ इथंच मी समाप्त करते, कारण खूप मोठा व्हिडिओ झालाय असं मला वाटते. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.